नमस्कार मित्रांनो, मी संतोष दळवी आपल्यासमोर परत आलोय भाजीचा शोध दाखवायला आणि भाज्या दाखवायला, रानटी भाज्या. मी आता इथं बसलोय, हिरवगार सगळीकडे गवत आहे आणि त्या गवतामध्ये आपल्याला इथं भाज्या दिसत आहेत. मी तुम्हाला दाखवतो, इथं बसलोय तिथं हे बघा, ह्याला म्हणतात आमच्या भाषेमध्ये, आम्ही ह्याला फात्रीची भाजी म्हणतो. आणि ही फात्रीची भाजी, ही फात्रीची भाजी खरोखरच म्हणजे या भाजी बऱ्याच जणांनी खाल्लेली आहे, ही सगळीकडे उपलब्ध भेटते. आणि ही जर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही खाल्लं असाल, तर तुम्हाला याची चव किती चांगली आहे ना ती खाल्ल्यानंतरच समजेल. ही भाजी खरोखरच आयुर्वेदिक आहे आणि ही आयुर्वेदिक भाजी तुम्ही खरोखरच खा एकदा. हे झाड असं वनामध्ये असते, रानामध्ये. आता मिरगाच्या वेळी हे झाड आलेलं आहे, मध्ये तुम्हाला दिसणार नाही, ह्या पावसातच झाड दिसतंय. आणि ह्या झाडाचं नाव म्हणजे ही वनस्पती, हिचं नाव सरपोळीची भाजी. आमच्या पूर्वजापासून आम्ही खात आलोय आणि आता पण खातो, ह्याला अपायकारक काही नाही. ही वनस्पती खरोखरच छान आहे, मी तुम्हाला खाऊन दाखवतो. खरोखरच ही वनस्पती औषधी पण तेवढीच आहे. आणि ह्याचं नाव पण बघा कशी, सरपोळीची भाजी. जसं मण्यासारखी त्याला फुलं वगैरे अशी येतात. हा पहा, ही अशी फुलं येतात. आणि ही जून झाल्यानंतर भाजी. नमस्कार मित्रांनो, मी संतोष दळवी आपल्यासमोर ज्या चार भाज्या काढलेल्या आहेत त्या भाज्या इथं आणलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दाखवतो आता. आणि त्यांची प्रत्येकी नावं सांगतो. ही एक नंबरची भाजी, ही सांगितली तुम्हाला. या भाजीचं नाव सरपोळीची भाजी. ही भाजी खांडेकोवळ. हे भाजीचं नाव तिळदांडा. आणि हे भाजीचं नाव फात्रीची भाजी. म्हणजे आम्ही आमच्या भाषेमध्ये या सगळ्या भाज्यांची नावं जे पूर्वजांनी सांगितले आहेत ती आम्ही तुम्हाला सांगत आहेत. आणि ह्या भाज्या सगळ्या कड्याच्या लाईनला भेटतात मित्रांनो. आणि ह्या भाज्या जर माझे गाववाले कोदाळचे जर असतील तर त्या भाज्या खरोखरच खाल्या असतील आणि त्या भाज्यांची चव सर्वांना माहिती असेल. पण आता ह्या भाज्या दुर्मळ झालेल्या आहेत, परिसर सगळीकडे दूषित झालेला आहे. आणि त्या दूषित परिसरामध्ये ह्या भाज्या आता दुर्मळ झालेल्या आहेत. आणि ह्या भाज्या खाल्याने कुठलाही आजार होत नाही मित्रांनो. ब्लड प्रेशर म्हणा, आयुर्वेदिक आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खत वगैरे घातलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये कुठली फवारणी केलेली नाही. ही भाजी फक्त आणि फक्त पावसामध्येच उगवते. आणि ह्या पावसाचा रानमेवा जर तुम्ही खाला तर दरवर्षी ह्या भाज्या खाल. माझ्याजवळ कमीच कमी माझ्या आजोबा पंजोबानं आईनं वडिलांनं हे सांगितलेले बऱ्याच भाज्या काहीतरी 120 नावं तरी माझ्याजवळ आहेत आणि ती तुम्हाला पुढच्या जे हिडवोमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या आता आम्ही सहज फिरायला आल्यानंतर ह्या भाज्या मी चार काढलेल्या आहेत आणि चारही भाज्यांची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. आणि ह्या भाज्या कशा करतात ह्या तुम्हाला पण सांगतो. ह्या भाज्या काही करायची गरज नाही. ही हा भाजी थोडी चुरट लागते, ही थोडी अडूक लागते आणि हिला काहीही करायची गरज नाही. आणि ही पण तशीच आहे, ही थोडी बुळबुटीतप्रमाणे लागतं. आणि ही भाजी चवीला ही दुर्मळ भाजी आहे, ही कड्याच्याच लाईनला भेटते. आणि ही भाजीची पानं जरा जून असली तर अशी काढून टाकायची मित्रांनो, ही वरची पानं. आणि ह्या प्रकारे भाजी करायची. ही कट करून केल्यानंतर खरोखरच ही भाजीचे तुम्हाला एवढा उपयोग होईल की कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. आणि ही फक्त कड्यालाच असते आणि ह्या आपल्या सह्याद्रीच्या पटालाच भेटणार तुम्हाला आणि रानातच भेटणार, बाकी कुठेही तुम्हाला भेटणार नाही. ह्या भाज्या खरोखरच, ह्या चार भाज्या तुम्हाला दाखवल्या, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक भाज्या दाखवीन. आणि ह्याच्यामधून तुम्हाला रोगापासून प्रतिबंध शक्ती मिळेल आणि ह्या भाज्या खाल्ल्यानंतर खरोखरच तुमचं आयुष्य वाढेल.